त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्ष येथील रेशन दुकानातून 20 प्लास्टिकच्या गोण्यातून रेशनिंगचा गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या वाहनासह संशयितांना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून रंगेहात पकडलं। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्ष येथील रेशन दुकानातून बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत 20,000 रुपयांचा गहू गावातीलच MH15BJ3568 या जीपमधून वैतरणाच्या दिशेने घेऊन जात होते। यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मदे, सरपंच बाबूराव बांगारे, तालुकाध्यक्ष भगवान डोखे यांनी पाळत ठेवून हा ट्रक गावाबाहेर पकडला। त्यानंतर त्यांनी तहसील आणि घोटी पोलिसांना याबाबत फोनवरून माहिती दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं। पुरवठा निरीक्षक रमजान तडवी यांच्या फिर्यादीवरून रेशन दुकान नावे असलेल्या महालक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका हरी डहाळे यांच्यासह धान्य वाटप करणारा हरी शिवराम डहाळे आणि जीप चालक संजय कडलग यांच्याविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। भगवान मदे यांनी या घटनेची माहिती दिली। राज्यामध्ये कोरोनाच्या या 19 महामारीच्या काळात शासनाने गरिबांना मोफत धान्य पुरवठा आणि रेशनिंगवरती मुबलक धान्य पुरवठा सुरू केला, मात्र काही दुकानदार त्याचा गैरफायदा घेऊन आदिवासी किंवा गरिबांना किंवा गरजूंना वाटप न करता तो काळ्या बाजारात विक्रीचा सर्रासपणाने त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू आहे। यातलाच एक प्रकार रात्री 2 वाजता वावी हर्ष तालुका त्र्यंबकेश्वर येथील स्वस्त धान्य दुकानदार हा 18 ते 20 कट्टे घेऊन चोरीच्या मार्गाने नेत असताना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांची माहिती मिळाली आणि त्यांनी रात्री 2 वाजता त्याची गाडी अडवली। त्याच्यामध्ये त्यांना 18 कट्टे आढळले। याबाबत तात्काळ पोलिसांना कळून ते गाडी रेशन दुकानदार आणि ड्रायव्हर या सर्वांना पोलिसांनी ताब्यात दिलेलं आहे। पुढील चौकशी सुरू आहे, जी तात्काळ गुन्हा दाखल करून त्याचा परवाना रद्द करावा अशी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने करतो। सार्वजनिक वितरण प्रणालीच्या आदेशाचा भंग करून अवैध आणि विनापरवाना काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशानं हा गहू नेला जात होता। राजू देवळेकर, दिशा न्यूज, इगतपुरी।